फ्रेंड्स, वेलकम बैक टू द चैनल। आज अपन करना रहो रिव्यू शिव मिसळ वडा पाव जे की आहे पुनवडे लोकेशनला। तर मित्रांनो, हे न्यूली ओपन आउटलेट आहे शिव मिसळचं। तर त्यांचं किचन आपण चेक करणार आहोत, प्रिपरेशन मिसळचं। मित्रांनो, तशी ही मिसळ जुनी आहे, 10 वर्ष जुनी, पण ह्या लोकेशनला ही नवीन ब्रांच ओपन झालेली आहे यांची। तर आज आपण इथे आलो चेक करायला। तर मित्रांनो, तुम्ही चेक करू शकता यांचा सॅम्पल व त्यावर आलेला कट। इट लुक व्हेरी स्पायसी, स्मेल व्हेरी नाईस। मित्रांनो, किचन जे आहे ते खूप नीट अँड क्लीन पण आहे। ही आहे त्यांची स्पेशल थाली मिसळची। एकदा चेक करूया की काय प्रिपेअर होत आहे। मित्रांनो, इकडे आहे चहा, बाजूला वडापावचं प्रिपरेशन। मित्रांनो, यांचा वडापाव पण आपण ट्राय करणार विथ मिसळ। सर प्लेट रेडी होत आहे। तर ही आहे फरसान जे की ते घरीच बनवतात, जे त्यांचे घरगुती मसाल्यांची ही मिसळ आहे। जी प्लेट आहे ती ऑलमोस्ट रेडी झालेली आहे। अंडा व कोथंबीर ने गार्निश केलेलं। मित्रांनो, ही आहे त्यांची थाळी जी रेडी आहे सर्व करण्यासाठी फॉर द कस्टमर्स। मित्रांनो, हे आहे लोकेशन, ग्राहकांना विचारितला अभिप्राय रिव्ह्यू। सर नमस्कार। नमस्कार, पहिल्यांदाच आलो आहे मी। ओके, इकडे काम होतं म्हणून आलो होतो आणि चांगला वाटला ॲम्बियन्स म्हणून एंटर झालो। अच्छा, हे चांगली आहे आणि तरी पण चांगली आहे त्यांची। दोन वेगळ्या तरी देतात ते, एक नॉर्मल वाली आणि एक जशी पाहिजे तशी, त्याच्यासाठी नॉर्मली माणूस मिसळ खातो। सो ओव्हरऑल इट्स अ गुड एक्सपिरियन्स, एकदा नक्कीच माणसांनी व्हिजिट करावी। आणि इकडे आलो पुन्हा तर प्रॉब्ली येईल मी पुन्हा इकडे। तर स्टार्ट करूया शिव मिसळ वडापाव यांच्या मिसळ पावचा रिव्ह्यू। तर ही आहे मिसळ थाळी यांची स्पेशल। तर मित्रांनो, आपली मिसळची प्लेट रेडी आहे, सोबत आहे वडापाव त्यांचा स्पेशल। हा आहे सॅम्पल मिसळचा आणि हे तुम्ही पाहू शकता कट। बड़ा फेमस है जी। आप एक बार आइए, खाइए और फिर कहिए। इस एरिया का नाम बताइए ना, कहाँ लोकेशन कहाँ पे है? ये पुनावड़े में है और ये हमारा हाईवे के कॉर्नर पे ही पड़ता है जी। और इस एरिया में नाम ही है, फेमस है शिव मिसल स्पेशल। ओके, मिसल यानी वड़ा पाव यांची स्पेशल मिसल पाव। तर टेस्ट वगैरह कैसे आए तो सोबत त्यांचा वड़ा पाव पण आहे। तर सैम्पल तो टाकू आपण याच्यावर आणि त्याने सोबत दिलेला आहे कट जो की खूप स्पायसी दिसतो मित्रांनो। तर आपण थोडा ट्राय करू आणि त्याच्यावर थोडासा लिंबू टेस्टसाठी। तर करू रिव्ह्यू मिसळचा। तर सुरुवातीला जस्ट ट्राय करतो विदाउट पाव, ज्याने आपल्याला ॲक्च्युअल टेस्ट समजेल याची। मित्रांनो, मीडियम स्पाइसी अशी मिसळ आहे आणि एक टिपिकल टेस्ट आहे, एक गावरान जी आपल्याला मावळ साईडला जी मिसळ भेटते। तर सुंदर टेस्ट आहे मित्रांनो। तर एक पावसोबत पण आपण ट्राय करू जस्ट बाईट। खूप छान मिसळ आहे मित्रांनो, जास्त स्पायसी पण नाही आहे, मीडियम स्पायसी आहे।
आणि एक चुलीवरची टेस्ट आहे मित्रांनो त्याच्यावर. वडापाव पण आपण जर ट्राय करू एकदा. वडापाव सोबत त्यांनी दिली आहे चटणी, लसणाची चटणी दिली आहे. गरम वडापाव मित्रांनो, खूप छान आहे वडापाव. पण तुम्ही साईज पण बघू शकता वडापावचे. तर ओवरऑल रेटिंग 9 out of 10 फॉर द टेस्ट अँड ॲम्बियन्स. लोकेशन मी डिस्क्रिप्शनमध्ये टाकून देईन. तर पुन्हा ऑर्डर आले की अवश्य भेट द्या शिवमी सोळन वडापाव सेंटरला. तर मित्रांनो तुम्ही गर्दी पाहू शकता जॉईंटला. सकाळ सकाळी कस्टमर्स आले आहेत वडापाव आणि मिसळचा एन्जॉय करायला. तर दादा आहेत आपले हे ओनर शिवमी सोळन वडापाव सेंटरचे. The second spot which we provide is Sumar Vade Vade in Punavale. So let's start with this. तर मित्रांनो आपण आलो आहोत एस कुमार वडेवाले येथे, जे की आहे पुणावळेमध्ये. तर पाहूया त्यांचं आउटलेट कसं आहे. हे आहेत ओनर एस के वडेवाले यांचे आणि हे आहे आउटलेट. तर तुम्ही पाहू शकता मेदूवडा, वडापाव पॅटीस व त्यांची कांदा भजी. ही आहे लसणाची चटणी मित्रांनो, हिरव्या मिरच्या. आणि तुम्ही पाहू शकता मेकिंग त्यांच्या किचनमधली. तर मिसळसाठी लागणारं साहित्य मित्रांनो. तर जाणून घेऊया ओनरकडनं. आणि त्यांचं हे मेनू कार्ड आहे मित्रांनो, तुम्ही पाहू शकता एस कुमार वडेवाले यांचं मेनू कार्ड. मित्रांनो लोकेशन आहे पुणावळे येथे, जे की आहे पुणावळे अंडरपास जो आहे त्याच्याजवळ. लोकेशन तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये भेटून जाईल मित्रांनो. तर जाणून घेऊया जे ओनर आहेत त्यांच्याकडून या आउटलेटविषयी. मित्रांनो हे आहेत ओनर एस कुमार वडेवाले यांचे. दादा आपलं नाव? खराडे. ओके, तर ही आउटलेट कधी स्टार्ट झालं आपलं? आता आपले 2 महिने झाले ते स्टार्ट होऊन. ओके, खरातूरमधलं आपलं एक ब्रांच आहे जी, जी मेन ब्रांच आहे जी. ओके, आपलं 2 महिन्यापासून. ओके, आणि दादा ऍड्रेस काय इथला? पुणावळे लोटस बिझनेस कुठे समोर. ओके, आणि आपल्याकडे फेमस काय काय डिशेस? जम्बो वडापाव, मिसळ जी, आणि मट्टा. ओके, वडापाव आणि मेंदू वडा पण आहे. ओके, आणि शॉपचा टायमिंग काय आपला? आपला शॉपचा टायमिंग सकाळी 7 ते 9 आहे. ओके, तर मित्रांनो नक्की व्हिजिट करा पुणावळे एरियात आल्यावर एस कुमार वडेवाले यांचं. तर यांचा वडापाव खूप प्रसिद्ध आहे मित्रांनो आणि खूप टेस्टी आहे. तर आपण आज टेस्ट करणार आहोत इथला वडापाव. तुम्ही पाहू शकता वडापाव आवडल्यास पुन्हा खायला या, रेसिपी मागू नका. तर स्टार्ट करूया मित्रांनो इथला टेस्ट कशी आहे. मित्रांनो आपला वडापाव आलेला आहे, ट्रॅक करूया टेस्टिंग वडापावची कसा आहे. एस कुमार यांचा वडापाव, प्राईस आहे 20 रुपयाला. तर आहे जम्बो वडापाव, तर साईज खूप मोठी मित्रांनो आणि गरमागरम आहे. त्यांनी आताच आपण रेडी करून दिलेला आहे. तर टेस्ट करूया. मित्रांनो अगदी गरमागरम वडापाव आहे आणि खूप छान टेस्ट आहे. तुम्ही पाहू शकता बटाट्याची भाजी प्रॉपरली मॅश केलेली आहे, साईज मोठी आहे आणि खूप छान टेस्ट आहे मित्रांनो. तर मला तर आवडला, नक्की ट्राय करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद. थर्ड स्पॉट मित्रांनो आज आपण करणार आहोत कवर भुर्जी कट्टा. तर त्यांच्या एक डिशेस जे काही फेमस आहे ते आपण ट्राय करूया. हॅलो फ्रेंड्स,
फ्रेंड्स, टुडे वी आर एट भुर्जी कट्टा. इट इज इन पांडरे वस्ती पुनावडे. इट इज अवर थर्ड प्लेस फॉर टू डेज. सो लेट्स ट्राय दैट डिशेस ऑफ भुर्जी कट्टा. सो लेट्स ट्राय. मित्रांनो, आपण इथं करत आहोत ग्रीन फ्राय रेसिपी. तर आपण टाकला इथं ऑइल अँड वी स्टार्ट द प्रिपरेशन ऑफ अ ग्रीन फ्राय. इट इज अ स्पेशल डिश ऑफ भुर्जी कट्टा. सो प्रिपरेशन इज स्टार्टेड विथ टू रॉ एग्स. ग्रीन चिली आणि कोथिंबीर आले लसूण पेस्ट ॲज अ मिक्सअप यात आपण टाकणार आहोत. चवीनुसार मीठ, ग्रीन मसाला आणि हा आहे स्पेशल ग्रीन मसाला. सो फ्रेंड्स, इज अ व्हेरी युनिक रेसिपी ग्रीन फ्राय. I am also trying for the first time, so see, we can check how it is and review this. So it is price 100 rupees this dish. Tarapla half fry is ready, or 2x. Yeah, takla hai butter. तर मित्रांनो, बटरमुळे एक युनिक टेस्ट येतं ग्रीन फ्रायला. तर त्यात मिक्सअप केलं आहे ग्रीन चिली, कोथिंबीर आणि मीठ. दॅट इज मॅश अप प्रॉपरली नाव. मित्रांनो, आपलं ग्रीन फ्राय इज ऑलमोस्ट रेडी. तर हे सर्व केलं जाईल विथ पाव जोडी. तर पावला आपण प्रॉपर शेक करून आपण यासोबत सर्व करणार आहोत. So our dish is almost ready now. So let's try out the green fry. So friends, aapla green fry ready aahe. Tar karuya testing yacho. You can see the butter और द ग्रीन फ्राय अँड पाव जोडी यासोबत दिलेली आहे. तर मी तर फर्स्ट टाईम ट्राय करतो ही डिश. जर ज्यांनी करून ट्राय केली असेल त्यांनी कॉमेंटमध्ये नक्की सांगा. इट इज ऑस्ट्रेलियन ग्रीन फ्राय फ्रेंड्स. सो लेट्स टेक द फर्स्ट बाईट अँड सी हाऊ इट इज.
फ्रेंड्स बटर से एक यूनिक टेस्ट हेच्यामध्ये आहे. इट इज माइल्ड स्पाइसी एंड पावसोबत खूप छान लागत आहे. याची प्राइस आहे 100 rupees. सो वेरी युनिक डिश. आय रिकमेंड टू ट्राय दिस ग्रीन फ्राय. वेरी युनिक टेस्ट. So with this, we're done with the today's video and vlog. Thank you, friends. Hello, hi, hi. Urshi Kakka ji. Hello, my name is Anshu. What location is your? आपल्याकडे आपलं लोकेशन पांढरे वस्ती पुरवळे. इथे आपलं लोकेशन आहे लक्ष्मी चौकामध्ये. आणि टायमिंग काय आपलं शॉपचं? टायमिंग आपलं रात्री सकाळी 12 ते रात्री 11 वाजेपर्यंत असतं. आणि स्पेशल स्पेशालिटी आपल्याकडे ग्रीन फ्राय असतो आणि ऑस्ट्रेलियन फ्राय. ओके. आणि प्राइसेस काय सर? ग्रीन फ्रायची 100 रुपये आणि ऑस्ट्रेलियन फ्रायची 120. ओके. तर मित्रांनो, आम्ही ट्राय केलं आज ग्रीन फ्राय इथला. तर इट्स व्हेरी टेस्टी आणि युनिक टेस्ट. सो डेफिनेटली ट्राय. ग्रीन फ्राय आणि ऑस्ट्रेलियन फ्राय. So thanks for watching.